29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून वाघाची गणना होते. अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानावर वाघ असतो. वाघांबाबत जनजागृती व्हावी, त्यांची संख्या वाढावी म्हणून वाळूचित्र व टॅटूची स्पर्धा घेऊन जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. वाघ हा आपल्या पर्यावरण चळवळीमधील सर्वात वरच्या स्थानावरचा घटक आहे. तो वाचला तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल व माणूसही संकटात येणार नाही. त्यामुळे वाघ वाचवा असा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील विद्यार्थ्यांनी हातावर वाघांचे लोगो व टॅटू काढून वाघ वाचविण्याचा संदेश दिला. विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांचे मार्गदर्शनामध्ये हा उपक्रम उपक्रमशील शिक्षक गोपाल खाडे यांनी राबविला. हा उपक्रम निसर्गकट्टा अकोला व जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. यावेळी वाघ वाचविण्याची शपथ नीता तोडकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. माती व वाळूशी मुले एकरूप झाली होती. एकमेकांच्या हातावर टॅटू काढण्यात मुले मग्न झाली होती. पेन ब्रश रंग व स्केच पेनच्या माध्यमातून हातांवरती वाघांचे टॅटू काढत असताना मुलांचा उत्साह बघण्यासारखा होता. या उपक्रमामध्ये 200 वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वाळू चित्राच्या माध्यमातून वाघ वाचविण्याचा आवाहन केलं. जमीन स्वच्छ करून वाळूचा वापर करून आकर्षक चित्रे काढून त्याद्वारे वाघ वाचविण्याचा संदेश दिला. यातील गुणवंत विद्यार्थ्यांना निसर्ग कट्टा याचे संचालक असलेले अमोल सावंत यांच्याकडून पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. वाघ पर्यावरणातील सुसंवाद राखण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. तृणभक्षी प्राण्यांची शिकार करून वाघ शिकार करणारे प्राणी आणि जंगलातील वनस्पती यांच्यात संतुलन राखण्यास मदत करतात. त्यामुळे पर्यावरणामधील हा महत्वपूर्ण घटक वाचविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी यावेळी केलं. मोबाईलमध्ये गुरफटलेले विद्यार्थी या निमित्ताने का होईना विद्यार्थी निसर्गाशी अधिकाधिक जवळीक साधतील व नव्या नव्या गोष्टी शिकतील असे मत उपक्रमशील शिक्षक गोपाल खाडे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.